अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 8 दिवसापासून जामनेर तालुक्यातील बीएसएनएल सेवा बंद असल्यामुळे शासकीय निमशासकीय कार्यालयांची इंटरनेट सुविधा बंद होऊन नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झोपलेल्या शासनाला जाग येण्यासाठी तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। भाजप सरकार, भाजप सरकार, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। भाजप सरकार, हाय हाय। मोदी सरकार, हाय हाय। फडणवीस सरकार, हाय हाय। बीएसएनएल सेवा आणि बँकेचे व्यवहार सुरळीत झालेच पाहिजे। बीएसएनएल सेवा आणि बँकेचे व्यवहार सुरळीत झालेच पाहिजे। शासकीय निमशासकीय कार्यालयातले इंटरनेट सेवा झालीच पाहिजे। गेल्या आठवडाभरापासून जामनेर तालुक्यामध्ये बीएसएनएलची इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मग शासकीय कार्यालय असो, निमशासकीय कार्यालय असो, शाळा कॉलेजेस असो, या ठिकाणी कुठलीही इंटरनेट सेवा उपलब्ध नसून बीएसएनएलवाल्यांना फोन केल्यावर ते सांगतात की 6 महिन्यापासून आमच्याकडे एमएसबीचं महावितरणचं बिल थकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमचं कनेक्शन कट केलेलं आहे। सरकार झोपलेलं आहे, सरकार मस्त, जनता त्रस्त। बँकेमध्ये पैसे काढायला गेलो तिथेसुद्धा पूर्णपणे सर्व्हर बंद आहे आणि तेही कारण हेच सांगतात की बीएसएनएल बंद असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही। आज आपलेच पैसे आपल्या खात्यात असून बाजाराच्या दिवशी मोलमजुरीसाठी आणलेल्या नणलेल्या कामांसाठी जेव्हा ग्राहक काढायला जातात त्यावेळेस दवाखाने असतील, दुर्धर आजार असेल, शेतीचे सध्या दिवस आहेत, मजुरी असेल, खत असेल, बी बियाणं असेल, फवारणी असेल, या कोणत्याही गोष्टीसाठी पैसे काढायला गेले तर बँकेवाले सांगतात आम्ही काय करणार, इंटरनेट सेवा बंद आहे। म्हणजे आमचीच मोरी आणि टिंबटिंबची चोरी अशी गोष्ट सध्या या सरकारच्या काळात। त्यामुळे आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजप सरकार, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, दोघांचाही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतं, धिक्कार करतं। हे 2 दिवसात जर बीएसएनएलची सेवा नाही चालू झाली तर आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरू आणि तीव्रपणे आंदोलन छेडू। या सरकारने कुठे कुठे त्रास द्यायचा नाही नाही त्या ठिकाणी येत सरकार जनतेला वेठीत धरतं आहे आणि त्रास देत आहे। तर आम्ही या गोष्टीचा पुन्हा एकदा धिक्कार करतो। आज आपल्या नायब तहसीलदार साहेबांना इथे निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वर आमचं प्रेमपत्र पाठवा भाजपवाल्यांना आणि त्यांना समजावून सांगा, नाहीतर रस्त्यावर उतरायला जनतेला भाग पाडू नका। हा तीव्र आक्रोश आणि होणारं आंदोलन जर थांबवायचं असेल तर 2 दिवसात त्यांनी बीएसएनएल सेवा सुरळीत करावी ही आमची मागणी आहे, नाही तर आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन छेडू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पात्रा जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।